नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा मग मैत्रिणींनो, आज मी इथे स्लीवलेस ब्लाऊज टीचिंग करते. तर स्लीवलेस ब्लाऊजला आपण नेहमी जे साईडने असतं, स्लीवलेस म्हणजे त्याला आपण बाही नाही लावणार आहोत, तर साईडने आपण पायपिंग किंवा हातशिलाईची पट्टी लावतो. ते हातशिलाईची पट्टी आपल्याला कशी लावायची, नक्की सरळ धाग्यामध्ये लावायची आहे की तिरकस धाग्यामध्ये, म्हणजे जसं आपण सरळ धाग्यामध्ये कट करतो आणि तिरकस धाग्यामध्ये, ओके, तर आपल्याला तिरकस धाग्यामध्ये कट करून लावायची, तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि आता बऱ्याच वेळा काय होतं, स्लीवलेस ब्लाऊज आपण हे वन टक्स मध्ये किंवा फोटक्स मध्ये आणि प्रिन्सेस कट मध्ये जास्तीत जास्त शिवले जातात, परंतु त्याची शिलाई ही जास्त असते. तर बऱ्याच कस्टमर असतात ते त्यांना परवडत नाही शिलाई, किंवा कमी शिलाईमध्ये त्यांना कटोरी ब्लाऊजचं हे स्लीवलेस मध्ये शिवून घ्यायचंय, परंतु त्यांना टोक सुद्धा दिसायला नको पाहिजे कटोरीचं. तर अशा वेळेस जी कटोरीचं सेम तुम्हाला म्हणजे कटोरी त्या कस्टमरला पाहिजे, परंतु टोक नको दिसायला, त्याच्यासाठी मी इथे आहे ना टक्स टाकलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, एका साईडचा पार्ट मी इथे शिवून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता थोडं सुद्धा नोक त्याला आलेला नाहीये. तर या पद्धतीने आपण इथे टीच करणार आहोत. तर दुसरी साईड मी तुम्हाला इथे अगदी जवळून दाखवणार आहे कशा पद्धतीने टीच करायचं. खूप सुंदर असं आपला कटोरी ब्लाऊजला इथे सेप आलेला आहे. बघा टोक थोडं सुद्धा दिसणार नाही. तुम्ही वन साईड पल्लू जरी घेतला तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. तर कटोरी ब्लाऊज मध्ये सुद्धा तुम्ही वन साईड पल्लू घेऊ शकता, टोक अजिबात दिसणार नाही, कटोरी कुठे कमी जास्त होणार नाही, आणि परफेक्ट असं ब्लाऊज तुमचं म्हणजे बसणार आहे. कमी बजेटमध्ये तुमचं छान असं ब्लाऊज तयार होणार आहे. तर चला आपण इथे आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपण बॅक साईडचा पार्ट सुद्धा इथे तयार करून घेतलेलं आहे. मी हातशिलाईची पट्टी वगैरे लावून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ही दुसऱ्या साईडची आपल्याला कटोरी इथे जोडून घ्यायची. तर टक्स पण मी इथे टीच केलेला नाही, कारण आता हे सिंगल कटोरीपासूनच आपण डबल म्हणजे आडवा टक्स टाकून घेणार आहोत, टोक दिसू नाही म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. रेग्युलर जी आपली कटोरी असेल तितकंच मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर इथे टकची जी रुंदी असेल तुमची, जशी मापानुसार असेल त्या पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला. नंतर इथे उंची टाकून घ्यायची आपल्याला. आता इथे आपल्याला टीच करून घ्यायचं आहे. इथे डबल लॉक करायचं आहे आपल्याला. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेते. तुम्हाला फोल्ड करायचा असेल इथे तरी फोल्ड करू शकता. या पद्धतीने आपण इथे आता ही आपली झाली कटोरी. परंतु काय होतं, आपली अशा कटोरीमध्ये टोक येतं, त्याच्यामुळे बरेच कस्टमर म्हणतात की आम्हाला टोक नकोय, थोडं सुद्धा टोक दिसायला नको. मग त्यांच्यासाठी मी काय करते, ह्या पद्धतीने टोक दिसू नये म्हणून अशा पद्धतीने फोल्ड करायचे आपल्याला ह्या कोणापासून. हे बघा, फोल्ड केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, फोल्ड केल्यानंतर आपोआप इथे पण एक अशी प्लेट्स पडून जाते, घडी पडते. तर त्याच्यावरती येऊनच आपल्याला शिलाई मारायची आहे. तर शिलाई मारताना आपण कुठून मारणार आहोत, या पद्धतीने दोन लाईनचा कपडा आपण इथे फक्त दाबणार आहोत. आता इथे जो हा टोक असतो ना, तिथे पण दोन लाईनचा टोक आपल्याला शिलाईमध्ये दाबून घ्यायचा आहे. आता इथे मी ओपन करून घेते. तर बघा मैत्रिणींनो, इथे थोडा सुद्धा आपला टोक दिसत नाहीये. या पद्धतीने तुम्हाला कटोरी जर टोक नको असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने टीच करू शकता. आता इथे आपली कटोरी ही तयार झालेली आहे, तर तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला काय करायचं, इथे जोडून घ्यायचंय. तर कटोरी कशा पद्धतीने जोडायची ती तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले, सेम त्याच पद्धतीने जोडायची आहे. हे बघा, अगदी परफेक्ट अशी आपली कटोरीचा शेप आपल्याला आलेला आहे. इथे हलकस एकाच लाईनचा कपडा असं खालीवर असेल तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट अशी आपली इथे कटोरी तयार झालेली आहे. आता आपण त्याला लगेच
इथे योगपट्टी जोडून घेणार आहोत. आता इथे आपल्याला योगपट्टी जोडून झाल्यानंतर इथे खालीवर कपडा होत असेल तर तो एकसारखा इथे कट करून घ्यायचा आहे. एखाद लाईनचं थोडस तिरकस येतं तर ते कट करून घ्यायचंय. ओके, या पद्धतीने मी इथे व्यवस्थित स्ट्रेट अशी कट करून घेतली तर बघा किती छान असा आपला कटोरी ब्लाउजला सेप आलेला आहे. त्याच्यानंतर इथे लगेचच आपण हुकची पट्टी लावून घेणार आहोत. दुसऱ्या साईडची पण पट्टी म्हणजे दुसऱ्या साईडची पण जी कटोरी असते ती पण आपण सेम ह्याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत. आता इथे आपण वरती दापटीप देऊन घेतलेली आहे. नंतर आपल्याला खालच्या बाजूने साईडने व्यवस्थित कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी इथे मी कट करून घेतलेली आहे. सुंदर अशी आपली इथे कटोरीचा शेप आपला तयार झालेला आहे. बघा या पद्धतीने जर तुम्हाला टोक नको असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने कट करू शकता. आता दुसऱ्या साईडचा पण पार्ट मी सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला जी हुकची पट्टी असते ती इथे चेक करून बघायची. खालीवर होत असेल तर ती बरोबर करून घ्यायची आहे किंवा तुमचं जुनं ब्लाऊज असेल त्याच्यावरनं मेजरमेंट घ्यायचं आहे. परंतु जुन्या ब्लाऊजचं आणि ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट सेम असणं गरजेचं आहे. आता इथे बरोबर चेक करून बघितल्यानंतर आपल्याला हे ठेवायचं आहे. हे बघा अगदी परफेक्ट असा राऊंड शेप मध्ये आपला नेक तयार झालेला आहे. कुठेही कमी जास्त झालेला नाहीये. अगदी परफेक्ट असं स्लीवलेस ब्लाऊज मध्ये काही मेन महत्वाच्या टिप्स सांगणार आहे. तर साईडची आपण हात शिलाईची पट्टी टाकणार आहोत ती कशी लावायची ते पण सांगणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग करताना स्लीवलेस ब्लाऊज मध्ये फिटिंग खूप महत्वाची आहे. तर फिटिंग करताना नॉर्मल ब्लाऊज आपण स्लीवचा शिवतो त्या पद्धतीने न फिटिंग करता थोडस आपल्याला त्याच्यामध्ये जास्त फिटिंग करायला लागते. तर कुठं जास्त फिटिंग करायची ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कंटिन्यू व्हिडिओवरती राहा. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला इथे जोडून घ्यायचंय. शोल्डर जोडायचंय. आता इथे आपण शोल्डर जोडून घेतल्यानंतर काय करायचंय तर आपल्याला आता हे स्लीवलेस आहे तरी सुद्धा आपल्याला हे साईडनं अगदी परफेक्ट आहे की नाही एकसारखं ते आपल्याला चेक करून बघायचंय. खालीवर होत असेल थोडंफार तर इथे काय करायचंय सेप देऊन घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने एखाद लाईनचं असं मी माझं थोडंसं खाली झालेलं आहे फ्रंट पार्ट तर तो मी एकसारखा करून घेत आहे. जास्त नाही करायचंय. एखाद लाईनचं चालतं परंतु अर्धा इंच वगैरे असेल तर तुम्हाला काय करायचंय इथे शिलाई उसून घ्यायची आणि थोडस वाढवून घ्यायचंय. ओके, या पद्धतीने चेक करून घेणार आहोत आपण दोन्ही साईडला सेम. आता इथे शोल्डरच्या इथे सुद्धा चेक करून बघायचंय. खालीवर कपडा होत असेल तर तो आपल्याला सरळ धाग्यामध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय. हे बघा मी परफेक्ट असं चेक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय आता मुंड्याच्या साईडने हात शिलाईची पट्टी लावायची. तर तुम्ही ब्लाऊज पिसाची असू दिवा पायपिंग करायची असेल तर तुम्हाला पायपिंग घ्यायची. आता इथे मी डायरेक्ट हात शिलाईची पट्टी लावणार आहे. तर अस्तरचीच पट्टी मी इथे तिरकस धाग्यामध्ये कट करून घेतलेली आहे. तर कशी कट करायची ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली तिरकस पट्टी तर ती अस्तरची मी कट करून घेतली. ती डबल फोल्ड केलेली आहे.
आणि इथून आपल्याला लावायला स्टार्ट करायची आहे. लावताना तुम्हाला शिलाईमध्ये दोन इथे म्हणजे आपण शोल्डर मध्ये किती दाबतो तितकंच तुम्हाला इथे पण दाबायचं आहे, जसं की अर्धा इंच तीन लाईन. ओके, आता इथे आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही ही पट्टी लावता तिरकस धाग्यातली तर ती मुंड्याच्या साईडने अजिबात ओढून लावायची नाही. जसं आपण गळ्याच्या साईडला थोडीशी खेचून लावतो तसं नाही लावायचं, अगदी अलगदपणाने लावायची, कुठेही खेचायची नाहीये. आता दापटीप दिल्यानंतर आपल्याला इथे आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि इथे एका दाबावरती एक शिलाई द्यायची आहे. नंतर ती आपण हात शिलाई करून घेतल्यानंतर ती काढून टाकायची आपल्याला. एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे कट करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर अशी आपली ही पट्टी लावून झालेली. सेम तुम्हाला पण ह्याच पद्धतीने स्लीवलेस ब्लाउज असेल तर पट्टी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. ह्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता फिनिशिंग अतिशय म्हणजे अतिशय सुंदर अशी फिनिशिंग आलेली. कुठेही वाकडी तिकडी आपण इथे पट्टी लावलेली नाही तर तुम्हाला 1.25 इंचाची ही पट्टी कट करून आणि लावायची तिरकस धाग्यामध्ये. ओके, तर आता आपण ही अशाच पद्धतीने सेम दुसऱ्या साईडला पण आपण पट्टी लावून घेणार आहोत. आता इथे आपण गळ्याच्या साईडने पायपिंग करून घेणार आहोत. तर पायपिंग कशी करायची ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती आहे, त्याच्यामुळे सेम त्याच पद्धतीने करायची आपल्याला इथे. आता इथे आपण ब्लाउजला पायपिंग करून घेतलेली, खूप सुंदर अशी पायपिंग ही रेडी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी पायपिंग झालेली आहे. उलट्या साईडला पण तुम्ही बघू शकता कुठेही एक्स्ट्राचं फॅब्रिक नाहीये, अगदी सुंदर अशी पायपिंग आपली इथे आलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पण पायपिंग करून घ्यायची, किंवा तुम्ही इथे पण जशी मी कडेला मुंड्याच्या साईडने पट्टी लावून दाखवली हात शिलाईची त्या पद्धतीने तुम्ही तिरकस धाग्यामध्ये पट्टी लावू शकता. आता आपल्याला मेन फिटिंग बघायची स्लीवलेस ब्लाउजची. ओके, तर इथे सेंटर मी सर्वात पहिल्यांदा काढून घेते, कारण ओरलॉकची मशीन नाही आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे ते आपल्याला लॉक पद्धतीने इथे फिटिंग करायची आहे. सर्वात पहिल्यांदा कडेने एक एक शिलाई मारून एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण इथे कट करून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूला सेम आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला उलट करून घ्यायचंय, आतमध्ये एक एक शिलाई पुन्हा एक एक मारून घ्यायची आहे. आता एक शिलाई आपण इथे मारून घेतली. आता फायनल आपल्याला इथे फिटिंग बघायची आहे. तर आता इथे मुंडा राऊंड आपला किती आहे, आता तुमचा मुंडा राऊंड किती आहे मेन पॉइंट आता इथे फिटिंग बघायची आपल्याला. तर अशा पद्धतीने मुंडा राऊंड आपला तुमचा जो असेल त्याच्यापेक्षा तुम्हाला 1/2 इंच मुंडा राऊंड हा फिटिंग मध्ये घ्यायचा आहे. ओके, आता इथे माझं 1.25 इंच आहे तर 1.75 इंचावरतीच मी इथे फिटिंग करणार आहे. 1.75 मुंडा राऊंड आहे तर त्याच्यापेक्षा फक्त आपल्याला काय करायचंय, इथे 1/2 इंच स्लीवलेस ब्लाउज मध्ये टाईट करायचंय. हे मेन पॉइंट लक्षात ठेवायचंय तुम्हाला, जर मुंड्यामध्ये टाईट करायचंय, नाहीतर काय होतं मुंड्यामध्ये लूजिंग जास्त राहते, तर आपल्याला इथे टाईट करायला लागतं. त्याच्यासाठी तुमचा जो मुंडा राऊंड असेल त्याच्यापेक्षा 1/2 इंच तुम्हाला फक्त जास्त टाईट करायचंय. हे बघा, या पद्धतीने मी थोडंसं जास्त टाईट करते. ओके,
आता कमरेचं पण मेजरमेंट इथे आपण घेऊन घेणार आहोत. इथे दोनच मेजरमेंट लागतं आपल्याला. तर इथे कंबर माझं 7.5 इंच आहे, तर 7.5 इंचावरती मार्किंग करून ही लाईन आपण फिटिंगची ड्रॉ करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण इथे फायनल फिटिंग करतोय. हे बघा फायनल फिटिंग आपण केलेली आहे. तर इथे तुमचा जो मुंडा राऊंड असेल त्याच्यापेक्षा फक्त तुम्हाला 1/2 इंच टाईट करायचं आहे. मुंडा राऊंड तुमचा 8 असेल तर 7.5 वरती फिटिंग करायचं आहे. 9 असेल तर 8.5 वरती फिटिंग करायचं आहे, जेणेकरून तुमचा जो मुंडा राऊंड असेल तो अगदी बगलमध्ये ना टाईट बसणार आहे आणि पॅक असं साईडचं कुठेही दिसणार नाही. तुमचं जे साईडचं तुम्हाला नको असेल दिसण्यासारखं तर ते दिसायला नको. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ह्या पद्धतीने फिटिंग करायची. आणि स्लीवलेस ब्लाऊज मध्ये थोडस 1/2 इंच हे आपण फिटिंग जास्तच करतो, हे मेन पॉइंट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता आपण 1-2 शिलाई एक्स्ट्रा मारून घेऊया इथे. या पद्धतीने आपण इथे फिटिंग करून घेतलेली आहे. तर दुसऱ्या साईडचे पण फिटिंग सेम आपण त्याच पद्धतीने करून घेणार आहोत. तर फिटिंग कशी करायची स्लीवलेस ब्लाऊजची हे तुम्हाला माहिती झालं असेल आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी. तर इथे आपला सुंदर असा स्लीवलेस कटोरी ब्लाऊज इथे टीच करून झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर इथे आपला स्लीवलेस कटोरी ब्लाऊज खूप सुंदर असा टीच करून झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता इथे मी स्लीवलेस ब्लाऊज मध्ये मेन पॉइंट सांगितलं, त्या हात शिलाईची पट्टी कशी लावायची साईडने मुंडेच्या साईडने ते पण सांगितलं. तिरकस कपड्यामध्ये आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहेत आणि मग टीच करायचे आहे. स्लीवलेस मध्ये आपल्याला कटोरी ब्लाऊज मध्ये टोक दिसू नये म्हणून आडवं टक्स आपण इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, जे फिटिंग होतं मेन फिटिंग तर ते मुंडा राऊंड आपला जितका असेल त्याच्यापेक्षा 1/2 इंच आपल्याला जास्त टाईट करायचं आहे. ओके, किंवा तुम्ही 3 लाईन टाईट करू शकता. मुंडा राऊंड पेक्षा थोडस स्लीवलेस मध्ये फक्त आपल्याला इथे टाईट करायचंय, म्हणजे जेणेकरून ते अगदी गाकेला लगत आपल्या फिटिंग मध्ये बसणार आहे ब्लाऊज. खूप सुंदर असं ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. ह्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि बॅक साईडला आपला मटका गळा घेतलेला आहे. खूप सुंदर असा आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.